माका माझ्या मुलाचं प्रेम ना भीक दिल्यासारखं नको. तुका नको होत ना या, मग जात असाच. लाली हट्टीपणा करू नकोस. शिनू दापुलेला चाललाय त्याची. मामा येतो मी. सावकाश जा आणि पोचल्यानंतर कळव. आणि फक्त मलाच नाही तर लालीला पण फोन करून कळव. आई आहे तुझी, आईचा राग जास्त वेळ टिकत नाही. सावकाश जा आणि अभ्यासावर लक्ष ठेव. बंधू, लालीच्या वागण्याचा कहर झालाय. मला वाटलं होतं घरात वाटण्या मागण्याचा तिचा पोरकटपणा 2-4 दिवसात संपेल आणि ती पूर्वीसारखी नॉर्मल होईल, पण दिवसेंदिवस तिचा विक्षिप्तपणा ना वाढतच चाललाय. बंधू, मला ना अक्षरशः या घरात राहण्याची लाज वाटायला लागली. लाज? अ भाऊजी, असं कशाक बोलतस तू बी? खर तर जिका लाज वाटायला वाजे ना तिका त्याचा काहीच वाटत नाही. हेच तर चुकीचं आहे ना बंधू. या घरातल्यांचे आमच्यावर एवढे उपकार असताना लालीच्या डोळ्यावर सत्तेची पैशांची झापड आली आहे. बंधू, मी बांधायला एक चांगली नोकरी बघितली आहे, तिकडे लालीला घेऊन जाण्याचा विचार करतोय, पण लाली माझ्या बरोबर येणार नाही हे मला माहिती आहे. आणि मला आणखीन मनस्ताप करून घ्यायला ह्या घरात राहायचं नाही आहे. मलाच एवढा त्रास होतोय तर दादा वहिनींना किती त्रास होत असेल बंधू. नाही नाही, ते काय नाही. मला इथून लवकरात लवकर जाण्याचा निर्णय घ्यावाच लागेल. ओ भाऊजी, असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका हो. निधन तुम्ही तरी थांबा. जसं आजवर तुम्ही नांदिवलीत राहून जा काय छोटा मोठा काम करत होता तसं करत राहा ना. दादा वहिनी नसताना तुम्ही घर सोडून जाऊ नका. खर तर तुमचं हे थांबणं आता खूप गरजेचं आहे. भाऊजी, ताईचं चुकता या खरा, पण लहान भाऊ म्हणून माझ्या पण काही मर्यादा. मी तिला काही बोलू शकत नाही हो, तिला थांबवू पण शकत नाही, कारण ती माझं काय ऐकतच नाही. बंधू, नवरा म्हणून ती माझं तरी कुठे ऐकते? तिच्या ह्या वागण्याचा उन्माद आहे ना, तिला एक दिवस मागात पडणार आहे. आणि एक एक करून सगळी नाती लाली गमावून बसेल, पण तोपर्यंत वेळ गेलेली असणार. भाऊजी, बरोबर बोलतास तुम्ही, पण ती वेळ येऊ नको म्हणून माका हायसर तुमची गरज आहे. ह्या घरासाठी तरी थांबा. हात जोडते हो तुमच्या समोर. बंधू, ओवी जरा बेताने सराव कर. आत्ताच आजारपणातून उठलंस, लक्षात हा ना. हो मावशी, लक्षात आहे माझ्या. बट यु नो वॉट, डान्समुळे ना खूप चांगली एक्सरसाइज होते. अँड बघ ना, मी इतक्या दिवसांनी रिहर्सल करते पण काहीच त्रास होत नाही आहे, थकवा जाणवत नाही आहे. इनफॅक्ट खूप फ्रेश आणि एनर्जेटिक फील होत आहे. चांगला. उमा वहिनी, गावडे वहिनी, या ना. मागा वाटलं तुम्ही काल येशाल. 2 दिवस सुपारी फोडूचा इतका काम होता की वेळ गावलाच नाही. हे बाय, काय हरकत नाही. ओरिंदो, या, मापा घेते तुमची. छान छान फ्रॉक शिवतो हा ना. वहिनी बघा, डोळे उडू ठीक आहे. एवढे बर. काय वहिनी, अजूनही खैसर कामं सुरू होत काय की झाली सगळी कामं? कामं खूप आहेत हा, इतक्यात संपणार नाही हा. काय गे, तू करतास का ते काम? 400 रुपये रोज मिळत म्हणजे बघ हा, जबरदस्ती नाही हा. जबरदस्ती कसली? झालं बळा. नाही नाही, चांगलाच आहे ना वहिनी. नाही कशाक म्हणू मी, घरी बसल्या बसल्या काम होतं तर चांगलंच आहे. काय असं तर सांगा माका.
चालत ना, मग मी आज बोलते मुकादमांची. बर झालंच. चल येते गे. अहो थांबा, निघालच काय ओवी? लाडवांचा डबा देतोस. कशाच गे? अहो असू द्या, पोरी पहिल्यांदा घरी येल्यात. असं कसं जाऊ दे, लाडू आवडता ना गो? खायचा? ताई तू कसला डान करत होतीस? मला खूप आवडला. मी कथक करत होते. कथक म्हणतात त्याला. कुठे शिकलीस? लंडनला. बाप रे, एवढ्या लांब? हो मी तिकडेच राहत होते ना. आम्हाला पण शिकवशील का डान्स? आम्हाला पण डान्स आवडत. हो बाय ना नक्की. ए चला हेसून बाहेर. आधीच तुमच्या शिक्षणाचा खर्च एवढा आहे, अजून डान्सची फी कशा वाढवताय? काकू मला फी नकोय, मी त्यांना असंच शिकवेन. ते कशा? कारण काकू आहो, डान्स ही एक कला आहे आणि कला विकायची नसते. अँड इन फॅक्ट ह्या दोघी शिकायला आल्या ना तर माझी रेग्युलर प्रॅक्टिस होईल. उमावहिनी संध्याची फोर आयशीवर गेली आहे ना? ते का पण अशीच सगळ्याची आवड होती. आणि फॉरेनात राहून सुद्धा त्यांना आपल्या लेकीक भारतातली कला शिकवलं. होय ना, फॉरेनचा डान्स नाही शिकवलं. आता तू पैसे नाही घेणार म्हणतस तर उद्यापासूनच पाठवते पुरीला. हो चालेल. हॅपी हाय फाय. येतो आम्ही. बाय टाइम दे ते डान्स प्रॅक्टिसला. हो या लवकर. आज दिवसभर माझा डोका दुखता हा, पण साधी चौकशी करू पण कोणी नाही. खाय गेली तुझी भाची? हा खाय गेली. श्रीनू गेल्यानंतर काय रफू चक्कर झाली काय? हा लालिताई, लालिताई जरा हळू बोला, त्रास होतोय मला. त्रास होत आहे तुका? हो बरं वाटत नाहीये. नाटक हत सगळी नाटक. कसली नाटक? लालिताई मोठ्या आवाजाचा खरंच त्रास होतोय मला. आता माझो त्रास होणारच. सगळ्यांका ना माझो त्रासच होता. आज मका सांगशील बोलू नको, हळू बोल. काही दिवसांनी सांगशील तर बोलूच नकोस. हा कधी नव्हे ना तर तुझ्या नवऱ्याक पण तुझा पुळको येऊक लागला. देवन पण ना मका कसे भाऊ दिले आहेत ना देवच जाणे. ते बायकोचे ना बैल हत बैल. जाऊ दे मका सांग, तू ज्या वेळेस हैसर काय करतस? हा लालिताई खरंच बरं वाटत नाहीये मला. एवढं दूध पिऊन मी झोपणार आहे. म्हणजे तू फक्त स्वतःची सोय बघितलीस? हा स्वार्थाचं राजकारण सुरू आहे नुसता. हा स्वतःचा तेवढा बघतास आणि माझा काय? मी काय उपाशीच झोपायचा? हा हे बघा लालिताई, आता मला तुमच्यासाठी काही करण्याचे त्राण नाही आहेत. माफ करा. अगं हे मंजू, मंजू, मंजू माझ्या आधी आज हिनच बरा नसल्याचं नाटक सुरू केला काय? म्हणजे आता कामाक हात लावूकच नको. हिची भाची खय उलटली ना काय माहित? सगळे नुसते कामचोर हात मेले, कामचोर. आलीस ये, बस बस. पण नीरज आणि निशी? निशी आंटी मी जात. अगं एक मिनिट, एक मिनिट, बस. मस्करी करत होते मी, नाही येत ते. दोघं लॉंग ड्राईव्ह वर गेलेत, मी जा म्हटलं.
ती निशी घरी असली ना की ऊट सूट तिच्या आईच्या घरी जाऊन बसते. म्हणजे माझी काहीच हरकत नाहीये, पण ती नीरजला सोडून कायमची माहेरी निघून जाईल ना तर मला आवडेल. पण ती तर जातेच, वर माझ्या मुलालाही घेऊन जाते त्या थर्ड क्लास जागी, आणि मला हेच नाही आवडत. तर आमच्या बिझनेस मध्ये इतके इश्यूज आहेत, त्या ते खोतांच्या प्रॉब्लेम्स मध्ये माझ्या मुलाला ती का अडकवते मला हेच कळत नाही. बावळटासारखी वागते. बावळटासारखी? अहो ती बावळटच आहे. खरं तर खोतांच्या घरातले सगळे विचित्र आहेत. अहो हेच बघा ना, किती साधी गोष्ट होती माझं आणि श्रीनूचं लग्न, पण नाही त्यात सुद्धा त्यांनी एवढे प्रॉब्लेम्स क्रिएट केलेत. आता तर मला भीती वाटायला लागली. माझं आणि श्रीनूचं लग्न झालंच नाही तर? चारू कम ऑन, अगं किती निगेटिव्ह विचार करतेस तू, बी पॉझिटिव्ह. अगं आता तर गोष्टी आपल्या मनासारख्या घडायला लागल्यात, आता कुठलाच काटा मध्ये नाहीये. बघ ना, तुमच्या लग्नाच्या विरोधात असलेले तुझ्या कृपेने एकतर घराबाहेर गेले नाहीतर वर गेले. आंटी तुम्हाला तर माहिती आहे ना, मी मुद्दाम नाही मारलं, ते सगळं चुकून. चुकून? चुकून का होई ना, त्यात फायदा तुझाच झाला ना. कसला फायदा? त्या लाली आत्या नुसत्या कचाकचा भांडत असतात. हा खोतांच्या घरात फूट पडली आहे खरंय, पण यात माझ्या आणि श्रीनूच्या लग्नाचा विषय पुढेच सरकत नाहीये. होईल ग, होईल. थोडा धीर धर, तुझं लग्न पण होईल. आता त्यांच्या त्यांच्यात वाद चाललेत, सगळे एकमेकांच्या उरावर बसलेत, आणि मला बघायला ना जाम मजा येते. या भांडणामधूनच ना लाली एक दिवस रागाने तुमचं लग्न लावून दे. पण तू मात्र एका गोष्टीची काळजी घ्यायची, लालीच्या मनात ओवी बद्दलचा राग सतत धुमसत राहिला पाहिजे. मग बघ, तुला हवं ते सगळं तुला मिळेल. मार्क माय वर्ड्स. दादा प्लीज एक मिनिट उठता का? गोवी जेवण तर घ्या आधी. दादा प्लीज उठा ना. अगं पण दादा प्लीज. काय झालं? कसले पैसे? अच्छा अच्छा, विजयरावांनी? नाही नाही, मी डॅड कडून पैसे नाही घेतले. मग एवढे पैसे? दादा मावशी ते मी ऍक्च्युली ना इंग्लिश शिकवण्याचे ऑनलाईन क्लासेस सुरू केले. इंटरनेटच्या मदतीने मी मुलांना ऑनलाईन शिकवते. मुलं त्यांच्या घरी बसून माझा क्लास अटेंड करू शकतात. सो आता 5 मुलांची ॲडमिशन झाली आहे, त्याचीच ही फी आहे. आज बँकेत जमा झाली तर मी ती काढून आणली. बाळा बँकेत जमा झाली होती ना, मग कशाला काढलेस पैसे? एक लक्षात ठेव, या वयात आपण कमवलेले पैसे जपून ठेवणं खूप गरजेचं असतं. या वयात केलेली गुंतवणूक पुढे जाऊन आयुष्यात खूप महत्वाची ठरते. हे परत अकाउंट मध्ये भर. दादा ही माझी पहिली कमाई आहे आणि
पहिली कमाई मुलगी नेहमी तिच्या बाबांना देते ना. म्हणून मी तुम्हाला देते. सुखी रा बाळा. ठीक आहे, मग हे पैसे माझ्याकडे नको, देवा पुढे ठेव. तेच तर केलंय. नाही बाळा, मला देवाची जागा देऊ नकोस. मी अत्यंत साधा माणूस आहे आणि मला आयुष्यभर साधा माणूस म्हणूनच जगायला आवडेल. हे खात्यात भर. दादा, मी हे पैसे घराच्या खर्चासाठी देते. अगो वी, पण काय गरज आहे मावशी? दादा, तुम्ही दोघही काम करताय, मग मी थोडी हेल्प केली तर काय प्रॉब्लेम आहे? दादा प्लीज, तुम्हाला हे पैसे घ्यावेच लागतील, मगच मी समजेन की तुम्ही खरंच मला तुमची मुलगी मानता. आणि मावशी, मुलगी म्हणून मी एवढं तर करूच शकते ना. प्लीज दादा, नाही म्हणू नका. मला तुमच्यासाठी हे सगळं करायला आवडतंय म्हणून मी करते. प्लीज. ठीक. बरं, आता जेवूक बसा. ओवी, पाणी घे. हो. उमा, हे पैसे ठेवा. हो. ओवीक वाईट वाटू नये म्हणून घेतले आहेत. पण ऐका, खर्च करू नका. काय आहे, मुलांच्या कमाईवर जगण्याची सवय आई बापांका लागली ना की सोयीने आई बाप पांगळे आणि आळशी होतात. पैसे ठेवा, बाजूला ठेवा, ते वापरू नका. काय गो, एवढ्या लवकर झोपलीस कशा का? काय गो, काय बोलतोय मी? अरे मंजू, काय गो एवढा कापता कशाक तू? अरे देवा, तुका तर ताप आ. म्हणजे तू काळजी करू नको, मी दादाकडून औषध घेऊन येते. हा दादा. मावशी, हे ब्लाउज पीस. दादा, दादा. दादा काय? ते देवळात गेले आहेत, काहीतरी बैठक म्हणाले. अरे देवा. काय हो, काय झालं? वहिनी, मंजू तापाने फणफणता, आता काय करू काय कळतच नाही मका. हो, पण आता एवढ्या रात्री डॉक्टर पण नाही भेटायचे. तुम्ही एक काम करा, देवळात जाऊन यांना बोलून आणा आधी. हा ठीक आहे वहिनी, मी आधी देवळातच जाते. ओवी, तू जरा मंजूच्या बाजूक बसशील? हो हो, ठीक आहे, मी जाते. बसशील ना? गो गो ओवी, थांब. मंजूसाठी ना काडो घेऊन जा. हे तापासाठी कोणतं काडो बनवतात ना, त्या माहित आहे मका, तर बनवून देते. तर घेऊन जा मंजूसाठी. ठीक आहे. मंजू, ते जेवण झालंय का? मला खूप भूक लागलीय. हे काय चाललंय तुमच्या दोघींचं? बस करा आता. तुम्हाला घरातली कामं करायची नाहीयेत म्हणून तू आणि त्या लाली आत्या दोघी डोकी धरून बसल्यात. सगळी कामं मला करायला सांगता. हे बघ, मी आधीच सांगते, मी या घरातली कामं करणार नाहीये आणि त्यासाठी मला ह्या घरची सून व्हायचं नाहीये. खूप डोकं दुखतंय माझं, जरा चेपून देतेस का ग? अरे यार मंजू, आता मला नाही आवडत ह्याची नाही तर त्याची सेवा करत बसायला. तुझं डोकं दुखतंय ना, तू 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 गोळी घे. पण मी तुझं डोकं चेपून देणार नाहीये. तू तू इकडे काय करतेस? काय विचारते? तू इथे काय करतेस? हा काढा मंजू काकीसाठी आणलाय. जा आधी इथून,
तुझ्या या काढ्याची काही गरज नाही. तिला मी औषधं देईन, तुझा हा काढा घे आणि मुकट्याने निघ. चारू, मला बंधू काकांनी इथे थांबायला सांगितलंय. सो जोपर्यंत ते येत नाहीत तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे, कुठेच जाणार नाही. आणि हा काढाही मंजू काकीला देणार. तुला जे करायचं ते कर. मंजू काकी, तुला साध्या शब्दात सांगितलेलं कळत नाही का? तुझ्याच भाषेत सांगायला हवं.